Last quarter final between Joy Kumar and Science Today is the Republic Day of India and compliment and congratulation every Indian from uh, Rehan Enterprises Vargar organizing team. There's a flag uh, top of the side screen, flag in commentary box. फ्लॅग इन टॉस बॉक्स फ्लॅग इन स्टँड जय कुमार प्लीज सेंडिंग युअर ओपनर आज एक प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी फोर्टी प्लस विपक्ष गावदी फोर्टी प्लस वडकर विपक्ष साईकृपा डुंगे फोर्टी प्लस या दोन संघामध्ये आणि या सामन्यामध्ये जो संघ विजेता ठरेल त्या संघाला नक्कीच जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे ते हनुमान कृष्ण पाटील यांच्या स्मरणात विजय गौतम पाटील यांच्याकडून स्पॉन्सर केले गेलेले डायमंड ऑफ गोडसाई अँड वन ऑफ दी सुपर डिपर ऑलराऊंडर सूरज केने विथ केतन मुकादम माजी उपसंबचं वडगर सन्माने महेंद्र पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या वी आय पी टाईजजवळ यायचं आहे आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे आपल्याला खास आमंत्रित केलं जात आहे टुडे इज द सुपर डे कॉन बनेगा विजेता हू विल बी दी विनर ऑफ लेट विनोद दादा पाटील मेमोरियल कप ऑर्गेनाइज बाय रिहान इंटरप्राइज वर्कर ऑनफील्ड अंपायर अम्पायर गोकुल पाटिल एंड अम्पायर अजीम अम्दुल्ले अभी सभी कैप्टन से एक रिक्वेस्ट है कि टॉस के बाद आपको आपका बॉल चूज करना है वेलकम गावदेव वडुनगर संघाचे कर्णधार जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष सन्मानिय अशोक पाटील त्यानंतर विशाल पाटील दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे आमारे बीच आमारे दाई और हमारे साथी कॉमेंटेटर भरत वतारी वॉइस ऑफ खारबाव मौजूद आहे आपका हार्दिक स्वागत करते हैं तर भरत वतारी सरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या भरत वतारी सर आपणास सस्ने विनंती करतोय आपण या सो बॅक टू क्रिकेट नाव आयडियल क्रिकेट कंडिशन इज स्टील कुल मॉर्निंग अँड यू आर वॉचिंग द लास्ट क्वार्टर फायनल बिटवीन जॉय कुमार अँड सायन्स स्पोर्ट खारबाव रिमाइंड यू सायन्स वन द टॉस अँड दे इलेक्टेड फील्ड फर्स्ट टू ओपनर्स ऑन द ग्राउंड सूरज केने अँड केतन मुकादम इज गोईंग टू बी अक्षय ऋषभ ऋषभ ओपन ऋषभ काटे वन ऑफ द की बॉलर डिफरेंट बॉलिंग एक्शन ऋषभ काटे ओपन द बॉलिंग इनिंग शॉर्ट थर्मेन बैकवर्ड पॉइंट कवर एक्स्ट्रा कवर मिड ऑफ टू मॅन आउटसईड डिरिंग वन ऑफ द ग्रेट फील्डर अक्षय पाटील एट वाइडिश लॉन्ग ऑन एंड मैन एट डीप एक्स्ट्रा कवर आई थिंक कुमार इज देयर

फन्टूड स्वीप स्टॉक लुकेट डॅट ब्युटिफुली प्लॅट अँड पा प्राने नो चांस फॉर हन्स अतिशय उत्कृष्ट आपल्याला पाहायला मिळाले तर स्वीट थेक आउट साइड वेलकट ऑफ फ्रॉम नंदन पाटील अपिश स्ट्रोक इन मिस टाइम बट सूरज गेस ही मॉज अप टू फाईव्ह एन कुमार five without loss winner of this game meet Maui sport in second semi final up. both this time try to hook the ball unconventionally short lifting delivery ball is travelling to short leg enough time cut of the mark with single केतन मुकादम एका एका आपला अकाउंट ओपन करतोय बॅट चेंडू घेतला नव्हता केतन याला केतन मुकादम ऑन वन सूरज केने ऑन फाईव्ह अँड जॉय कुमार सिक्स विदाउट लॉस दिस टाइम फुल अँड पावरफुल वंडरफुल शॉर्ट फ्रॉम अ सूरज केने खूप टप्प्याचा चेंडू होता आणि आखो टप्प्याचा चेंडूचा योग्य समाचार आपण पाहतोय फुल ला एंड पावरफुल सूरज केनेचा बॅट निगलला हा मिड विकेटच्या ना षटकार यस इन दिस सीजन सूरज केने इज मोर सक्सेस एज पर एज अ बॅटिंग कंसर्न बट इन बॉलिंग ही इज आल्सो स्ट्रगल रुषभ टू केने लेफ्ट लोन राईट डिसिजन अवे फ्रॉम द ऑफ इन बोझ इंदूझरा मोहल्ला व्हाईट सिग्नल पेस ए डिलिवर्ड इंडिट नो आर्ग्युमेंट्स प्लीज विथ अंपायर्स अंपायर इज द बेस्ट जज बट नॉट हॅपी दे आर महेश ठाकडे बियाँड दिकेट या मैदानाचे मालक राजेसा धाकल्या पाटील साहेबांचे ते आगमन झाले आहे त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे तसेच काशीनाथ पाटीलला आपणच विनंती असेल की आपणही आमच्या व्यावसापीठवर यायचं आहे दोघांचं या स्पर्धेमध्ये आमच्या व्यासपीठावर हार्दिक स्वागत आहे राईट ओवर द स्टंप्स स्टम्स ब्युटी ब्युटी बॅट्समॅन लुकिंग फॉर अ क्रॉस बॅटेड स्टोक जस्ट पास द बॅट अतिशय उत्कृष्ट चंडू आपण बघायला लवली डिलिव्हरी आणि फलंदाज पुढे चिकित होतोय बीट होतोय ऑन साईडला टटवण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न अधुरा थर्टीन विदाऊट लॉस सूरज केने इज द बेस्ट बॅट्समॅन ऑफ लेट अण्णा मेमोरियल कप पोगाव ये Both left lone. bad delivery, white signal from umpire. Now, Agrija, Agrijaya, Pakistan, pogoed the asurge. nana smudgy chashka mudhe. Surajkiran best batsman of the Dhawa Surajkiran, any time chashka mudhe cutun karle dia. And man of the series, Pankaj Bhiyra, and best bowler, Darsan Here he go, Rush up. This time, snatched away. First bounce to long off. Great shot. फॉर्मली ड्रेवन फॉर फोर क्या शॉट है ये देखिए सीधे प्लेट से लॉफ कर दिया चार रन एक ओवर की समाप्ति महंगा ओवर अठारह रन और हमारे ऑफिशियल स्कोरर राजा दिवेकर बता रहे हैं कि एक सौ पचासवा अब तक चौका लगा है इस स्पर्धा इस में इससे साबित होता है कि क्लासिकल क्रिकेट भी बहुत ज्यादा खेला गया है एक 150 पन्ना चौकार अपन पहत फलंदाज सुरक्षा बैट मधु सरल बैट ने अगर खड़े खड़े स्टैंड इन डिलीवर स्कोर है इस, इस वक्त अठारह रन और पंद्रह पे बल्लेबाजी करें सूरज के नहीं केतन मुकादम ने एक रन बना रखा है मरता क्या ना करता इस पूरी स्पर्धा में गेंदबाजी में दो चेहरे काफी छाए हुए हैं एक तो हैं सैफ शेख और दूसरे हैं दीपक मडवी इन्होंने बहुत कंजूस गेंदबाजी की और विकटे भी लि नक्कीच अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला या दोन गोलंदाजांकडून पाहायला मिळालेले आहेत आणि दोन्ही गोलंदाज या स्पर्धेमध्ये नक्कीच इकॉनॉमिकल ठरलेले आहेत केतन मुकादम सामना करे हार्ट ऑफ बियोंडी दीपक मडवी का शॉर्ट थर्मेन है डीपिज गली है कवर है एक्स्ट्रा कवर है ऑफ साइड में सर्कल में मिड ऑन है शॉर्ट फाइन लेके डीप डीप मिडविकेट है जबकि लॉन्ग ऑन बहुत ही स्ट्रैटिश है और लॉन्ग ऑफ भी सीधा खड़ा है ये फील्ड व्यू रचना पे गेंदबाजी कर रहे हैं दीपक मडवी लेफ्ट म राउंड स्टम्प कितन मुकादम को बढ़िया गेंद गेदि पाव नाही चले थे पिकटू के करीब से जाते रफ्तार भी अच्छी निकाल रहे दीपक मडवी नक्कीच पूर्ण लांबेचा चेंडू होता आणि वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता दीपक मडवी फिर से अच्छी गेंद भूल भुलैया रन चुरा लिया बल्लेबाजों ने एक क्या बोलिंग कर रहे हैं दीपक मडवी काफी विंटेज नजर आ रहे हैं इस टूर्नामेंट में ग्राम पंचायत कर्मचारी वर्डगरा दीपेश पाटिल साहबान से आगमन जा रहे हार्दिक स्वागत है वेलकम सर अपना हार्दिक स्वागत है चेषका मधे बिल्कुल कोई भी नहीं कह सकता है कि उम्र आ रहे आती है क्रिकेट के और ज्यादा निखर गए दीपक इस मतबा आसमान में तान दिया है गेंद के नीचे खिलाड़ी अक्षय लेकिन देखना है क्या कुछ हुआ है रन क्योंकि कैच पकड़ा उन्होंने तो वो बाउंड्री के पीछे थे आपको तो पता है इस तरह का कैच लॉन्ग ऑन पे फाइनल में पकड़ा था स्टीव ऑने

बावीस पे बल्लेबाजी कर रहे दीडशे वा चौकार सुरज किरण्याच्या बॅट मधून आणि दोनशे वा षटकारी सुरज किरण्याच्या बॅट मधून आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय दीपक मडवी हुक करणे की कोशिश दिशा में भटके वाईट या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट आम्हाला स्पॉन्सर केलेले सुजन पाटील साहेबांचे ते आगमन झालेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे वेलकम सर आपला हार्दिक स्वागत आहे चषकामध्ये सत्तावीस पे पोहचा स्कोर लेफ्ट आर्म राउंड स्टम्प जा रहे हैं दीपक यारकर की गेंद खोद के निकाला ट्राइव किया गेंद को वाइट ऑफ डिप मिट ऑफ एक रन बना वहां पे थोड़ा फंबल जरूर किया था हर्षद पाटिल ने लेकिन एक रन से नहीं रोक पाए अट्ठावीस पे पहुंचा स्कोर दूसरा ओवर चलता हुआ और आखिरी क्वार्टर फाइनल आप देख रहे हैं लेट विनोद दादा पाटिल मेमोरियल कप में चॉप करने की कोशिश बढ़िया गेंद एक बड़ा शॉट आने के बाद भी अच्छी गेंदबाजी देखी हमने दीपक मडवी की दोवर की समाप्ति रन बने अट्ठावीस कोई भी विकेट नहीं गिरा है जॉय कुमार का करसन फ्लोरे दोमैन ऑफ टेमगर फैम टीम है नरेंद्र चौधरी अपनी टीम का उत्साह बढ़ाने के लिए टीम के साथ रहते हैं एमडी मैनेजिंग डायरेक्टर ऑफ जॉय कुमार दोन षटकांची समाप्ती आणि दोन षटकांची समाप्त नाही तर बिनबाद जिंदाबाद जयकुमार रा टेमकर संघाचे धाव पद्धत धवपल कवार रा अठ्ठावीस दवा सुरेश केने चांगल्या टचमध्ये कारण दोन षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने खेळतोय आणि त्याला चांगली साथ दिलेला आहे केतन मुकादम या फलंदाजाने देखना है की गेंदबाजी पे रोहित सिद्धार्थ को बोला गया सिद्धार्थ आपटेने सीजन में बहुत अच्छी गेंदबाजी की है दुबला पतला शरीर आहे मॅच ठरला होता तीन विकेट त्यांनी प्राप्त केला होता साई स्पोर्ट्स संघाने तो सामना जिंकला होता या स्पर्धेमधील बिलकुल नॉन पॉवर प्ले अप रहा है। चार खिलाडी सर्कल में बाकी दूर दूर तक चित्राया हुआ फील्ड सामना करेंगे सूरज केने जो इस वक्त बावीस रनों पे बल्लेबाजी केतन मुकादम सामना करेंगे बाविस पे सूरज केने है और तीन पर केतन मुकादम दोनों एक ही तरह के कद काटी के बैट्समैन है फर्क टोपी का है सिर्फ इस मरतबा बल्ले के अंदर लगी थी ड्राइव लगाना चाहते थे एक रन बनता हुआ स्कोर में चार पे पहुंचे केतन मुकादम और जय कुमार के स्कोर को उन्होंने पहुंचा दिया उनतीस रन आप सामना करने जा रहे हैं बैट्समैन सूरज के ने लंबा बैटिंग लाइन अप आए वैभव पाटिल इस सीजन में बहुत अच्छे टच में है बल्लेबाजी में बुम बुम ठाकरे भी अच्छे टच में है करेश मात्रे भी अच्छे टच में गेंदबाजी तो पिछले मैच में हमने देखी माउली स्पोर्ट्स की एक यूनिट रहा था गेंदबाजी का ड्राइव फुलटॉस सीधे प्लेट से गेंद को आप कुमार ने उठाया है लेकिन अच्छी कॉलिंग दो रन पूरे इकतीस पे पहुंचा है स्कोर सूरज चौबीस पे बल्लेबाजी कर रहे हैं यहां से बीसी फोर सिटी क्रिकेट में हम सीधा आपको गाऊदेवी कप बापगांव लिए चलेंगे छः सात आठ नौ फरवरी इसमानताबाद स्क्वायर ऑफ विकेट खेला पीछे स्ट्रोक था बैट्समैन फील्डर से चूक होती हुई और गेंद स्क्वायर स्थर मैन पर चार रनों के लिए बहुत दूर से स्क्वायर ड्राइव खेला था बल्ले की जर से गेंद लगी थी और गलती होती भी सूकी लाईका नक्कीच करणारे चिंडू होता चार धावन साडी पैंतीस पे स्कोर सिद्धार्थ रापटे सूरज के लिए फिर से ड्राइव लॉन्ग ऑन पे दीपक मडवी पहले बाउंस पे गेंद को उठा दुसरे की कॉल और रन हो होगे केतन मुकादम पहिला फलंदाज धावपाच रूपाने बाद झालेला केतन मुकादम ज्याने बाजूण्यापूर्वी आपल्या संघासाठी चार धावन चो योगदान दिल मगर मात्र बाजू बाजूला सूरज के ने चांगली फलंदाजी करते हैं क्लैश ऑफ टाइटन्स पहला सेमीफाइनल मुकाबले के टॉस के लिए वहीं दोनों टीमें आए जो जॉइंट ट्रॉफी में एंजॉय कर चुकी थी रईस बिल्डर एंड डेवलपर तारिक रईस फैम टीम और धनेश कुक से पांडुरंग धर्मा पाटिल फैम टीम बल्लेबाजी इस वक्त सूरज के ने सत्तावीस पे कर रहे हैं 29 पे जबकि नए बैट्समैन इनफॉर्म बैट्समैन वैभव पाटिल आए बढ़िया थ्रो पहुंचा था दीपक मडवी का स्टम्प के सीधा ऊपर लेफ्ट आर्म राउंड विकेट इस मतबा उछाल दिया है डाउन ग्राउंड कोई मौका नहीं रन आप को थोड़ा सा रूम दिया था वहां पर और गेंद को उछाल दिया सीधे ब्लेड से तीर की मानिंद छे रन पैंतीस पे पहुंचे सूरज केने काफी आकर्षक बल्लेबाजी कर रहे हैं और काफी विस्फोटक विध्वंसक बल्लेबाजी कर रहे हैं नक्कीच अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सिटी क्रिकेटमध्ये अर्धशतक जरी झलकावता आलेले नाही मात्र ग्रामीण क्रिकेटमध्ये या फलंदाजीने इंदाजंगामध्ये तब्बल पाच अर्धशतक शतक झलकावलेत क्या बात है बल्लेबाजी में बहुत अच्छे टच में है लेकिन सिटी क्रिकेट में गेंदबाजी में कहीं ना कहीं वो भी स्ट्रगल कर रहे हैं 35 पे बल्लेबाजी कर रहे हैं अब तक बी सी फोर फॉर्मेट में छः हैट्रिक और पांच अर्धशतक ऑफ ऑफिसम्स से ज़्यादा बाहर डॉट गेंद तो ओवर समाप्त तो होते हुए तीन कुल स्कोर है बयालीस विकेट गिरा है एक बचे हुए तीन ओवर में साइंस के सामने सेमीफाइनल में पहुंचने के लिए क्या लक्ष्य रहेगा आइए सुनते हैं मधुर आवाज के मालिक और आजकल उनका दिमाग भी मेंटोस खाकर चलता हुआ शुभा दुमाल खूब खूब धन्यवाद सिद्दीक भाभी सर तेरा सेवोट सा क्वार्टर फाइनल सामना अपन बात हुई। जॉय कुमार विपक्ष साई स्पोर्ट्स खारबाव या दोन संघांमध्ये यागोदराचा तीन संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारलेली आहे आणि शेवटचा क्वार्टर सामना आपल्याला पाहायला मिळतोय सध्या सुरू आहे महेंद्र पाटील फॅम टीम साई स्पोर्ट्स खारबाव विपक्ष करार टेमकर तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आपण पाहतोय धावपल कवारा बेचाळीस धावा एक फलंदाज बाद होऊन प्यालोमध्ये फरतलेला आहे सुरज केने आहे आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज वैभव पाटील आलेले आहे वैभव पाटील ज्याने सिवा स्पोर्ट्स संघाविरुद्ध तीस धावांची अतिशय उत्कृष्ट खेळे खेळली होती आणि मॅन ऑफ द मॅच ठरला होता सामना करेलला जा दीपक मडवी याचा दीपक मडवी हा कंटिन्यू आपण पाहतोय आपल्या स्पिलरमधील दुसरं षटकात साठी आलेलं आहे यावेळी जोरदार आफील मात्र पंच संबंध नाहीत कुठेतरी इम्फॅक्ट इष्टच्या बाहेर होता लेखबाचा इशारा होतोय एक धाव पूर्ण धावसंख्या दा, एकने वाढते धावसंख्या एकने वाढून झाली ते त्रेचाळीस धावा दीपक लेफ्ट मडवे लेफ्टोलंदाजी टाइम फाटका चेंडू मध्ये मात्र क्षेत्रक्षक पोचू शकणार नाही पहिले तू पहिले तू दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ नवाबो की गाडी इसली छुटी ती की पहिले आप मे गाडी छुटी या पहिले आप मे कॅच छुट नक्कीच मात्र ते लाभ होतोय तो फलंदाज सूरज केन याचा दरम्यान दोन धावीने धावसंख्या वाढते संख्या दोन ने वाढून झाली होती पंचाळीस धावा आणि सदोतीश धावसंख्येवर सुरेश केने फलंदाजी करतोय दीपक मडवी पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज सूरज किने यायले पुन्हा एकदा मिस्टामी फाटका उंची जास्त लांबी कमी आणि यावेळी मात्र फलंदाज सुरज याला जावे लागेल डबाटच्या आसऱ्याला येता क्लास धावसंख्या स्थिर आहे धावपलकर पंचाळीस धावा आपण ही स्पर्धा बघतो रिहायन इंडोप वडगर आयोजित स्वर्गीय विनोद दादा स्मृती चषक वीस एकवीस या स्पर्धेमधील हा शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय महेंद्र पाटील फॅम टीम स्पोर्ट्स खारबाव विपक्ष करसन फुलोर फॅम टीम जॉय कुमार एक्सपिरियन्स इज नॉट ओन्ली बेस्ट टीचर ऑल्सो बेस्ट फीचर आखिरकार दीपक मडवी की पहिली गेम पर कैच नहीं ले पाए थे दोनों खिलाडी लेकिन दुसरी गेम बैट्समैन को चलता कर दिया नक्कीच अनुभव हा तुमचा सर्वात मोठा गुरु आहे आणि मित्र म्हणजे ना अनुभव हा तुमचा चांगला मित्र आहे एक्सपीरियंस कंपेनर दीपक मडवी ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त करून देतोय यावेळी सरल बॅटने हा चेंडू खेळून काढलेला आहे डी पॅ एक्स्ट्राकॉ रिझर्व्ह जोपर्यंत फक्त एकच धाव नवीन फलंदाज वॉल ऑफ हादवड करेश मात्र सामना करेल हार्ट ऑफ बेउंडे दीपक मडवी याचा की बॉलिंग दीपक मडवी दोनों के लिए पहिले सेमीफायनल धनेश और रईस बिल्डर अँड डेव्हलपर हे दोन संघ जॉयकुमार ट्रॉफीमध्ये सेमीफायनलमध्ये धडकले होते आणि पुन्हा एकदा या ट्रॉफी मध्ये सेमी फायनल मध्येच आपल्याला पाहायला मिलतील दीपक मढू याविली सामनगर करेल प्रथमच करीश मात्रे या यापूर्वीच चेंडू खोलवर टप्याचा चून आणि फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवला होता ब्यूटी ब्यूटी बॅट्समन के फुटवर्क को ये देखिए रॉन्ग वन थी क्या गेन की फॉलो किया है वहां पर बॅट्समन करेश मात्रे को अतिशय उत्कृष्ट चेंडू हाताळला होता निर्धाव चेंडूची समाप्ती धावसंख्या अजूनही स्थिर आहे धावफुलकर फोर्टी सिक्स यावेळी एक धाव पूर्ण केलेली जाते फक्त एका धावे समाधान मानावं लागेल धावसंख्या एकने ओढून झाली ती सत्तेचाळीस धावा चार षटकांची समाप्ती झाल्याने चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय जॉयकुमार टेमघर या संघाची दोन बाद द सत्तेचाळीस फोर्टी सेवन लास्ट फॉर द टू विकेट एंड ऑफ द फोर्थ ओवर हट ऑफ भिवंडे दीपक मडीज यांनी जॉयकुमार ट्रॉफीमध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं आणि याही ट्रॉफीमध्ये अगदी पहिल्याच सामन्यापासून पहिल्याच चेंडूपासून चांगलं प्रदर्शन करताना एक्सपिरियन्स कंपनी रे कारण या खेळाडूने बऱ्याच क्रिकेटचे उन्हाले पावसाल्याने हिवाले अनुभवलेले आहेत आणि तोही एक्सपिरियन्स आपण पाहतोय मागील षटकामध्ये पाहायला मिळाला होता फक्त आणि फक्त त्या षटकामध्ये जर बघितलं तर पाच धावा खर्च केलेले आहेत आणि एक महत्त्वाचं विकेट सूरज केने याचा बा विकेट त्याने प्राप्त केला होता अक्षय येतोय गोलंदाजी मार्गवर पाचवं षटकात्यांसाठी दुरुवर विखुलले क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते ऑन साईडला जर बघितलं तर शॉर्ट फायन लेग रिझनमध्ये क्षेत्रक्षेक आहे डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये क्षेत्रक्षेक आहे करण पाटील याला जवळजवळ कॉकरनं रिझनमध्ये तैनात केलेलं आहे त्यानंतर हर्ट ऑफ भेगुंडे दीपक मडवी स्टेट लॉंग ऑन रिझनमध्ये पाहायला मिळेल ऑफ साईडला पाहिलं तर ऑफसाइडला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल लॉयन हर्ट ऑफ टेंबवली हर्षद पाटीलला शॉर्ट पॉइंट रिझनमध्ये डीप कवर्ड एक क्षेत्रक्षक आहे त्यानंतर शॉर्ट कवर्ड एक क्षेत्रक्षक आहे एक कुमार भोईर आपण पाहतोय हिरण मशीन ऑफ टेंबवली वाईड ऑफ लाँग ऑफ रिझनमध्ये त्याला तैनात केलेलं आहे यावेळी मोठा फाटका हवाई फायर आणि चेंडू सरळ Sieh Shabair! षटकरने करिश मात्रे पोहोच सोपल्या का सात या धावसंख्यवर आणि जयकुमार टेमगर संघाची धावसंख्या सहाने वाढून झाली ते त्रेपन्न अर्धशेत आपलकर झलकलं जातं जयकुमार टेमगर या संघाचं स्वागत केलेलं करिश आणि अक्षयाचं षटकराने अक्षय पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग सामना सामनाग्रेड कर फलंदाज करिश मात्रे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सफल ठरतोय चेंडू जाडूिकरच्या जा वरून सीमापार साधवंसाचे षटकार बॅक टू बॅक दोन षटकार आपल्याला पाहायला मिळतात करेश मात्रेच्या बॅटमधून आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सहा फलंदाजांनी षटकरांच्या हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे त्यामध्ये त्रिमूर्ती गायकर सुभाष ठाकरे बालातरे सचिन भोईर बिलाल शेख आणि राजा गुलवी पाहूया सातवा फलंदाज षटकरांच्या हॅट्रिकचा विक्रम करतोय का करेश मात्रे यावेळी कर या या दिशा भरकडली जाते आउटस ऑप्शन पंचांच्या समांतर आणि धाव मिळते आहे वाडच्या रूपाने अवांतर हा चिन्ह मात्र गोलंदाजाला पुन्हा टाकावं लागेल दरम्यान धावसंख्या आपण पाहतो वाढते धावसंख्या एक निवडून झाली ती साठ धावा हरेश केने संघनायिका रेस बिल्डरच याचे आगमन झालेलं आहे यावेळी शरीरापासून दूर केलेलं आहे स्कोदा विकेट चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळते डिप्स कळले एक रिझनमध्ये एकदा उपर्ण दुसरे दाव करण्याचा प्रयत्न केला जातो घातक ठरू शकतोय आणि यस घातक ठरतोय फलंदाज बाद दा करेश्व मात्र बॅक टू बॅवेलेन फलंदाज बाद होऊन मध्ये फरतलेला आहे धावसंख्या स्थिर आहे धावपलकावर एकसष्ट धावा बादून फलंदाज जा सूरज केने ज्याने सदोतीस धावांचं योगदान दिलं होतं त्यानंतर केतन मुकादम हा पहिला फलंदाज बाद झाला होता ज्याने चार धावांचं योगदान दिलं होतं आणि नुकताच बाद झालेला आहे चौदा धावांचं योगदान देऊन करेश मात्रे ज्यामध्ये दोन षटकऱ्यांचा समावेश होता नवीन फलंदाज जा किशन मात्रे येतोय पाचवं षटक मार्गेस आहे अक्षय पाटीलला पाचवं षटक आदलतोय सामनागर फलंदाज किशन मात्रे यावेळी जागरण खेळण्याचा प्रयत्न फुटवरचा वापर करताना दिसणार फलंदाज खडे खडे खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू समाप्ती दाव संख्या अजूनही स्थिर आहे एकसष्ट धावा अक्षय पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज येतोय पुन्हा एकदा सामना करेल फलंदाजा किशन मात्रे यावेळी अप्रतिम या चेंडो चेंज ऑफ फेस गतीमध्ये परिवर्तनाने टप्पा आपल्याला पाहायला मिळाला होता उचलला होता अचंबित होतोय फलंदाज किशन मात्रे दरम्यान सायस्पूर्स सा हार्बो संघाचे सर्वे सर्व महेंद्र पाटील साहेबांचे ते आगमन होत आहे त्यांचं हार्दिक स्वागत आहे वेलकम सर मोस्ट वेलकम आपलं हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय विनोददादा स्मृती चषक वीस एकवीसमध्ये त्यांचा संघ सध्या खेळताना आपण पाहतोय यावेळी समोर खेळलेलं आहे सरल बॅटने चांगलं क्षेत्रक्षण कुमार याच्याकडून पुढचं फॉम्बलिंग आपल्याला पाहायला मिळतं आणि तोपर्यंत दोन धाव पूर्णगत फलंदाज मात्र कौतुक करावं लागेल कुमार याचा दोन धाव आपल्या संघासाठी वाचवलेले आहेत याच मैदानावर रजनी स्पर्धेचे प्रणेते स्वर्गीय आत्माराम गुळवी चषकाचे शिल्पकार महेंद्रजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय विनोददादा स्मृती चषक वीस एकवीस आयोजक रियान एंटरप्रायजेस आणि सर्व सदस्यांच्या वतीने तर पाच षटकांची समाप्ती झालेली आणि पाच षटकांची समाप्तीनंतर जॉयकुमार टेमगर संघाची धावसंख्या झालेली होती त्रेसष्ट धावा यानंतर मित्रांनो आपण पहिल्या सेमीफायनलचा सामना पाहणार आहोत रईस बिल्डर्सचा तारेक राईस फॅम टीम विपक्ष पांडुरंग धर्मा फॅम टीम लोन कुक्षी या दोन संघामध्ये दोन्ही संघाच्या संघायकांना शेवटचा ऑफिशियल कॉल असेल की आपण नाण्यापिकेसाठी सज्ज राहायचं आहे हा आजच्या दिवसामधील रा आणि या स्पर्धेमधील क्वाटर फायनलचा शेवटचा सामना आपण पाहतोय जॉय कुमार रा टेमकर साई स्पोर्ट्स खारभाव शेवटचे शेवट घाजण्यासाठी गोलंदाजी मारुकोरा सिद्धार्थ राफ्टे याला पाचारण केलेलं आहे संघनायकाने फलंदाज वैभव पाटील येईल चेंडूला मिठीकाठ क्षेत्रामध्ये आहे क्षेत्रक्ष प्रयत्न करतोय मात्र प्रयत्न अपुरा आणि चेंडू जाते सिंबा पारा चार जवळसाठी चौकार आमच्या आय पी आयजवर आगमन झालेले आहे पोर्ट्स खारबा संघाचे सर्वे सर्व महेंद्र पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत ग्रामपंचायत विद्यमान सदस्य खारबाव गावचे सन्मान्य मंजित पाटील साहेब दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे या चषकामध्ये वेलकम नवनिर्वाचित ग्रामपंचायतचं सदस्य मंजूजी पाटील साहेब आपलंही या व्यासपीठावर हार्दिक स्वागत आहे सुस्वागतम सिद्धार्थ रापटे सामना ग्रंदाज वही भाऊ यावेळी चेंडूला ते डीपा मिड ऑन रिझन मध्ये दीपक मढी चेंडू झेपावतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करता अधिक नाही धावसंख्या एक वाढून शेवटचे षटक हातालतोय गोलंदाज सिद्धार्थ रापटे सामना करेल फलंदाज यावेळी किशन मात्रे यावेळी खडे खेळण्याचा प्रयत्न चेंडू हावीमध्ये कुमार वहिर खाली लॉलीपॉप झेल इथे सोडला जातोय आणि जीवदान मिळतो फलंदाज जा किशन मात्रे याला काय म्हणशील ज्ञानेश्वर चिकणेसरे या क्षेत्रक्षणाबद्दल नाही कधी कधी असं घडतंय की सोपे झेल सोडत असतात आणि कठिण्यात कठीण झेल घेतले जातात यालाच क्रिकेट असं नाव आहे यावेळी खडे खडे पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे

दोन संघ रईस बिल्डर आणि धनेश धनेशीलवन कुक्से दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये यायचे पहिला शेवसाचा सामना आपण पुढील सामना पाहणार आहोत तारीख रईस फॅम टीमा राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा तलोली विपक्ष पांडुरंग धर्मा फॅम टीमा धनेश लोवन कुक्से या दोन संघामध्ये या स्पर्धेमध्ये शेवटचा क्वार्टर फायनल सामना या अगोदर तीन संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारलेले या अगोदर सामन्यामध्ये माऊली स्पोर्ट्स हा संघ सेमीफायनलमध्ये धडक मारणारा तिसरा संघ ठरला होता चालीज स्पोर्ट्स संघाचा खेळ अजिबात खुलला नव्हता आणि माऊली स्पोर्ट्स संघाने रुबाबात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला सिद्धार्थ रापडे लेफ्ट गोलंदाजी करताना यावेळी मात्र जागेऊन खेळण्याचा प्रयत्न बदलले त्याचा वापर करताना दिसला होता फलंदाज निर्धाव चेंडूची समाप्ती शेवटच्या चे षटकामधील शेवटचा चेंडू सामनगर फलंदाज किशोर मात्रे खडे खडे चेंडूला व्हिरकवून दिलेले ते लॉंग ऑफच्या वरून ना मस्तक पे दस्तक देणारा हा षटकार किशन मात्र्याच्या बॅट मधून डिजॉ धाव आणि शात्तरचं लक्ष आहे ते जयकुमार टेमगर संघाने ठेवलेले आहे साई स्पोर्ट्स खारबाळ्या संघासमोर जयेंद्र पाटील साहेब आणि पाटील साहेबांना विनंती असेल की आपण नाणेपिकसाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे तुलसाराम पाटील साहेब आणि जयंत पाटील साहेब या दोन्ही मानवरांच्या सुबस्ते नाणेपेक केली जाईल माझी सरपंच वडकर तुलसीरामजी पाटील आणि जयेंद्रजी पाटील हे दोन मान्यवर बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी येत आहेत आमच्या दोन्ही मान्यवरांची सुभाष हे नाणेपेक केली जाईल हे के नाणं नक्कीच या स्पर्धेसाठी वापरण्यात दिले आपल्याला हा ठाऊक आहे एका बाजूला रियायन एंटरप्राइजेस वडकर तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते विनोददादा स्मृती नाणेपेक जिंकले हरेश केने रेस बिल्डर्स हा संघाचा संघन एक दोन्ही मान्यवरून विनंती असेल की आपण वेगवेगळे वाढवायचे दरम्यान तंटामुक्ती अध्यक्ष सन्मान्य नवनाजी पाटील साहेब या व्यासपीठावर उपस्थित होत आहेत नवनाजी पाटील साहेब आपला हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय विनोददादा स्मृती चषक वीस एक्वीसमध्ये धन्यवाद चिकने सर हरेश नाणेफेक आपण जिंकलेले आहेत नाणेफेक जिंकल्यानंतर ना महत्वाचा सामना आहे कारण एक पाऊलला फायनलपासून आपण दूर असणार आहेत नाणेफेक जिंकल्यानंतर ना काय नाही असेल क्षेत्रक्षण करणार क्षेत्रक्षण स्वीकारले धनेश्वर कुक्षे संघ एक अतिशय उत्कृष्ट संघ आहे आणि आडी टी झिरो ओली संघासमोर हा संघ इंदाजामध्ये नंबर वन वर रँक करत आहे तालुक्यात नंबर वन संघ आहे या संघाला निर्धारित सहा षटकामध्ये किती हा रोखण्याचा प्रयत्न कराल कमीत कमी दहापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि चांगले त्यांचे बॅट्समन आहेत आणि चांगली टीम आहे गेल्या दोन सामन्यामध्ये हरीश केने मयूर केने अमोल केने नक्कीच हे तिकडी पाहायला मिळालं नव्हती या स्पर्धेमध्ये हे तिकडी पाहायला मिळेल का नक्कीच मिळेल तर एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल हा नक्कीच आपल्या संघात अध्यक्षपेक्षा विवेक नाणेफेक पण हालत नाणेपेक हाडल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे नाणेफेक आपण जिंकले असतील काय असतं शतरक्षणच केलं असतं मात्र आपल्या मनाच्या विरुद्ध घडले प्रथम आपल्याला फुलंदाजी करायचं नो डाऊट कालच्या सामन्यामध्ये विवेक शलर फलंदाजी करू शकतोय सिटी क्रिकेटमध्ये हे नक्कीच प्रेक्षकांना दाखवून दिलेलं आहे कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये नेहमीच तुला चांगली फलंदाजी करताना मी पाहिलेलं आहे कॅप्टन लिडिंग फ्रंट नक्कीच जा ज्यावेळी तुझ्या खांद्यावर जबाबदारी आली नक्कीच जा त्यावेळी नक्कीच तुझ्या खांदेही मजबूत झालेले आहेत आणि चांगलं प्रदर्शन गोलंदाजीबरोबर फलंदाजीमध्ये तू करण्याचा प्रयत्न करतोय तर धनशोल्नं संघ ज्या नावासाठी ओळखला जातो आहे नक्कीच जा जैसा नाम वैसा काम करणे की कोशिश राहील की तर प्रथम फलंदाजीकडे निर्धारित सहा षटकांमध्ये किती जाण्याचा प्रयत्न असेल सिक्स्टी बाय सेवन्टी आणि हे टार्गेट शेट करण्यासाठी असे कोणते हुकमी फलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल कुमार आहे जयेश पाटील आपला संघ सार्थी सोपेच तर मित्रांनो नाणेफेक झालेले नाणेफेक जिंकलेले हरेश केने रईस बिल्डर्सचा डेव्हलपर संघाचा संघ नाही का प्रथम गोलंदाजीकडे निर्णय घेतलेला आहे बॅक टू कॉमेंट बॉक्स बहुत धन्यवाद शुभा धुमाल इसी ग्राउंड पे जैसा कि मेरे साथी कमेंटेटर शुभा धुमाल और नैनीश्वर चिकने कह रहे थे कि रजनी स्पर्धा जो महेंद्र पाटिल ने डे नाइट रखी थी उसका फाइनल 10 मार्च 2018 को खेला गया था देर रात विजेता कौन था ये तो नहीं बताऊंगा, लेकिन ये वही दिन है जिसमें शाम में नाइन स्टार ट्रॉफी गोवे का सिटी का फाइनल धनेश ने जीता था रमनी कोहली के सामने So back to cricket, uh, 76 is the target in front of Science Sport Carbon set by Joy Kumar Trophy. Good known uh, and welcome all, all of you in uh, late Vinod Dada Memorial Cup 2021. Vadgar from uh, a sponsor and organized by Rehan Enterprises Vadgar. Today is the uh, Republic Day and. Uh, Congratulations for every indian from rehan enterprises Swadgar for our republic day It's going to be suraj Kene. open the account open the bowling attack and facing him uh, king of ring nandan patil mandatory power play is most important for both sides. with me naneshwar chikney join me in uh, commentary short term in, uh, Point cover extra cover. First ball. This time goes his back foot and punch very hard straight to cover point. But with the stroke batsman through for one. Sunandan off the mark with one and science karbau one without loss. Now Akshay Patil facing a Suraj Kene. Today is the Raju Boga at extra cover, the boundary of PMD. Yes, uh, Joy Kumar also the bowling unit in their side. Suraj Kene. Bostu Akshay, this time control pull stroke. Ketan Mukadam in deep. Enough time, batsman gets one. Both batsmen off the mark with one and two for wicket size. This is the last quarter final, the next first semi final. रईस बिल्डर अँड डेव्हलपर वन द टॉल सिलेक्टेड फील्ड फर्स्ट इनवाइट धनेश कुक सॅट फस्ट केने थ्रू हाफ एंड टफ यस सर चा सुरज प्रयत्नही केला होता गोलंदाजाने मात्र शेवटच्या क्षणी आपण पाहतो हे झेल सुटलेलं आहे बघा सिद्धिक बाबे सर या सिरीजचा जर विचार केला तर नव्वदच्या वर तीन संघांनी धावा केलेल्या आहेत ही जी खेळपट्टी आहे ती प्रेम करणारी आहे फलंदाजांवर आणि शहात्तर धावा मी तर म्हणेन की सुरक्षित नाही आहेत यस नो डाऊट एट ऑल सूरज केने बॉ दिस टाईम ट्राय टू यॉक एंड टॅकिंग ऑन दाईट ऑल ऑन द ग्राउंड टू स्क्वॉड एक इन ऑफ टाइम बॅट्समॅन गेस वन इट हॅज बीन अ वंडरफुल बॉलिंग सो फार टायडी बॉलिंग फ्रॉम सूरज केने एस पहिली दोन षटकं अतिशय महत्त्वाची असतील पॉवर प्लेची जी दोन षटकं आहेत ते अतिशय महत्त्वाची असतील कारण या दोन षटकामध्ये किमान तीस धावा येणं तीस ते पस्तीस धावा येणं महत्त्वाचं आहे रन्स कमिंग इन फॉर्म ऑफ सिंगल्स वायड ॲज केने बॉल लाईन ऑफ अटॅक इज ऑन द स्टंप्स दिस टाईम यूज इज फी ट्राय टू प्लेड ओवर द मिड ऑफ थिक आउटसाईड एज एच रोज टू फ्लाय स्लीप अँड इन अफ टाइम बॅट्समॅन गेट्स वन सिटी क्रिकेटमध्ये आज आतापर्यंत अर्धशतकं बघितली नव्हती मात्र याच स्पर्धेमध्ये तब्बल पाच अर्धशतकं आपल्याला पाहायला मिळालेली येस दिस लॉट ऑफ एसेस टू बॅट्समॅन सूरज केने कंटेन बॅट्समन कीप अँड क्वाइट ये गो लाँग रन अप टू दीट नाव शॉर्ट अँड हॅ मॅस बॉल इन दर वय बॉय इस हो इट ड्रॉप drop a running catch and finally batsman taken two not happy himself long chase from uh, Weibo right of him hands to it but put down and that marks an uh, excellent over from suraj kene consider only seven run in first uh, power play पण ना क्षेत्ररक्षकाने 100% के प्रयत्न केला होता एक नक्कीच शेवटच्या क्षणी मात्र झेल सुटले आहे हमारे साथी कमेंटेटर भरत वतारी हमारे बीच में है और हम आपसे रिक्वेस्ट करते हैं कि आपका हार्दिक स्वागत है आपको वीआईपी डाइस पे आना है यस सर जी चौधरी समालोचक सूत्र संचालक आपका ही हार्दिक स्वागत है उपेश जी चौधरी अपना से विनंती असेल अपन ने या एक ओवर की समाप्ति सात रन हुए हैं और बचे हुए जो पाँच ओवर है उसमें अब सिक्सटी नाइन रन चाहिए कमाल का ओवर खत्म किया गेंदबाजी में अब बुलाया गया है गेंदबाज अमोल ठाकूर आत्मविश्वास अतिशय महत्वाचा आहे आत्मविश्वास जर तुमच्यामध्ये असेल तर कुठलीही गोष्ट घडू शकते बघा जगामध्ये सर्व गोष्टी विकत घेऊ शकता मात्र आत्मविश्वास हा तुमचा तुम्हालाच तयार करावा लागतो स्वतः स्वतःमध्ये जसं शरीराला श्वास तसं मनाला आत्मविश्वास अतिशय गरजेचा आहे क्या बात आहे खान साहेब हमसे जुड चुके हैं आपका भी हार्दिक स्वागत है और शेख साहब ठीक हमारे नीचे बैठे हुए हैं अमोल ठाकुर पहली गेंद स्विच हिट किया है और गेंद जा रही है थर्ड मैन बाउंड्री के ऊपर छह रन पर पहिली मन मनाली आता शॉर्ट केली नक्कीच सायराट फटका आपण पाहतोय आणि चिडू झिंग झिंगाट करत गेला तर पार्टनर सीमा पार यस परंतु सिद्धिक सर आपण आत्मविश्वासावर चर्चा केली आणि मी तर म्हणेन की आपला आवाज जो होता तो नंदन पाटील पर्यंत पोहोचलेला आहे आत्मविश्वास बरा फटका आपण पाहतोय बिलकुल क्रिकेट के खेल में बहुत कुछ कंपल्सरी आहे कंसंट्रेट चाहिए आपको टेम्प्रामेंट चाहिए टैलेंट चाहिए आत्मविश्वास तो हर चीज़ के लिए चाहिए सेल्फ कॉन्फिडेंस क्योंकि ये सर खिलाड़ी खास सा क्योंकि इनमें है बड़ा आत्मविश्वास लेकिन देखना है ये कबल वक्त होगा कहना अभी काफ़ी गेम बाकी है और जय कुमार के पास भी गेंदबाजी का एक यूनिट है माना कि बल्लेबाजी का यूनिट साइंस के पास है तो एक अच्छा बैटल हम देखेंगे आज चैलेंज के बल्लेबाजों ने काफ़ी निराश किया लेकिन आज माउली स्पोर्ट्स के गेंदबाज़ों की बहुत ही कातिलाना गेंदबाजी हमने देखी अमोल ठाकुर देखना अंपायर क्या इशारा कर रहे हैं मित्र अंतिम सामन्याच्या अगोदर एक प्रेक्षकणीय सामना होणारे फोर्टी प्लस गावदेवी वडगर आणि साई डुंगे या दोन संघामध्ये या सामन्यासाठी जी ट्रॉफी आहे जे आकर्षक चषक आहे ते हनुमान स हनुमान कृष्ण पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विजय गौतम पाटील यांनी आम्हाला प्रदान केलेले सन्मान्य विजयजी गौतम पाटील आपला खूप खूप आभार ओल्डी गोल्डी क्रिकेट रहेगा नुमायशी मॅच रहेगा देखना है खेल थोड़ी देर के लिए रुका हुआ है साहिल पाटिल गेंद लेकर गए थे साहिल पाटिल बिगिन फ्रॉम दी फर्स्ट बॉल ऑर्गेनाइज के लिए काफी कुछ कर रहे है स्कोर है बारह ग्यारह रन हुआ है चौके की मदद से अमोल ठाकुर सामना करेंगे नंदन पाटिल लंबा बैटिंग लाइनअप है प्रणय पाटिल का आना बाकी है महेश ठाकरे का बाकी है दीपक मडवी का आना बाकी है हर्षद पाटिल का आना बाकी है कुमार का आना बाकी है करण का आना बाकी है इस मतबाद तेज़ इन कटर थी और ये देखिए वैभव पाटिल ने बचपन में कंचे गोटियाँ नहीं खेली लेख भाई करेश मात्रे थे विकेट कीपर एक रन से स्कोर बारह पे पहुंचा बहुत अच्छी वापसी कट के अंदर की जानी गेंद आई थी पिछले पाँव पे चले गए थे नंदन देखना है कि नंदन पे बंदन डाल पाते या नहीं लेफ्ट आर्म ओवर स्टम्स गेंदबाजी कर रहे हैं सामना करेंगे अक्षय पाटिल

कमाल का शॉट बहुत जल्दी लेंथ को पढ़ लिया था गेंद की लाइन से जब आप अलग होते हैं तो शॉट खेलने में आपको बहुत ज़्यादा फायदा हो जाता है अतिशय सुरेख पटका अपन बगित धाव संख्या अठारह वर पूछले हे षटक अमोल ठाकुर का टाकुर सा थोड़ा ठरते कारण या षटका तीन चेंडू टाकून जाते आतापर्यंत आता धावा आते हैं अल्पेश चौधरी हमारे बीच है कल धनेश को काफ़ी चुनौतियाँ आ रही थी आखिरी मैच में और कप्तान विवेक शेलाड़ ने उस मैच को जीताया था स्कोर अठरा रन छत्तर के लक्ष्य का पीछा कर रही है आप थोडी कॉन्फरन्स चलती होई खारबावचे नवनिर्वाचित सदस्य अजय जी लक्ष्मण भोईर या क्रीडानगरीमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे मात्र आपणास विनंती असेल रियान एंटरप्राइजेस वडगर यांच्या वतीने ससने विनंती करतोय आपण व्यासपीठावर या व्यासपीठाची शोभा वाढवा अमोल ठाकूर लेफ्ट आर्म स्टम्प जाते हुए इसमार अच्छी वापसी लेकिन गेंद पीछे निकल गई है चार रनों के लिए बाई का इशारा अंपायर अजीम अमदुल्लह का दीजे, दीजे। अगर इस तरह गेंदे पीछे निकल गई मानो मैच पीछे चला जाएंगा ये देखिए कितनी नीची गेंद रही थी सरपंडी चेंडू खाली राला होता शुभाष ठाकरे के लिए मौका नहीं था गेंद पीछे निकल गई विकेटकीपर और सुभाष के बीच में से चार रन धीरज पाटील कालवार आणि सौरभ पाटील कामतकर दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या आपली जागा ही प्रेक्षकामध्ये नाही आहे आपली जागा या व्यासपीठावर आहे आपला हार्दिक स्वागत आहे ठाकूर लॉफ कर दिया सीधा, ओ। देखिए वैभव पाटिल का स्पोर्टमैन स्प्रिट देखिए कैच उन्होंने पकड़ा लाइन पे थे खुद इशारा किया रन देखिए यही होना चाहिए सभी क्रिकेटर्स ने इस तरह अपने आप को साबित करना चाहिए यही अच्छा क्रिकेट है यही अच्छे क्रिकेटर है क्रिकेट कॉल आ, गेम ऑफ जेंटलमैन फिर से बहुत ही करारा ड्राइव लगाने की कोशिश बल्ले का जो मुँह था ज्यादा खुल गया गेंद कब्ज में गई एक रन दो वर उन्तीस रन अब पलटवार शुरू हो चुका है साइंस कारभाव का और अब कहीं ना कहीं करेश मात्रे चिंतित नजर आ रहे हैं धून झटका जाली ला पाते सिद्धिक सर एकोणतीस धावा अवल करावं लागलेले आहेत आता मात्र धोलाईमान अवस्थेतच पा सामना आहे कारण पूर्णपणे वापसी केलेले साईस्फोट खराबा संघाने आज भारताचा स्वातंत्र्य दिन दी प्रजासत्ताक दिन बहात्तरवा प्रजासत्ताक दिन नक्कीच हा प्रजासत्ताक दिन म्हटला की सर्वत्र चैतन्य सर्वत्र वातावरण अतिशय मंगलमय असते तिरंगा डौलाने फडकत असतो अन यहाँ प्रजासत्ताक दिना सा दोन शब्द मैं संगेन ए वतन तेरी मिट्टी में ये इबादत रहे ये मुल्क जिंदाबाद था जिंदाबाद रहे कल हम हो न हो इस दुनिया में ए वतन तेरा चमन हमेशा आबाद रहे ए वतन तेरा चमन हमेशा आबाद रहे वाकई में जहाँ डाल डाल पे सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा या स्वतंत्री या प्रजासत्ता ज्या ज्या वीर जवानी वी ने अपना देहठला सर्व वीर जवान विनम्र अभिवादन सर्वान पुनः एकदा प्रजासत्ताक दिनाच हार्दिक शुभे मरता क्या न करता राजू भोगा को गेंदबाजी के लिए लगाया गया है बाउंडर ऑफ पीवंडी देखिए राजू भोगा के दो वर और बल्लेबाजों की बल्लेबाजी इस मैच के परिणाम पे बहुत बड़ा असर डालेंगे राजू भोगा सामना करेंगे बैट्समैन अक्षय पाटील जो बहुत ही धुआंधार बल्लेबाजी कर रहे करहेतरा पे बल्लेबाजी कर रहे गुंडप्पा विश्वनाथ विवेन रिचर्ड कई ऐसे नाम आहे जो अम्पायर के इशारे की तरफ नहीं देखते थे कदाचित राजू भोगा याच्याकडे दोन षटकं असतील नक्कीच आणि ही दोन षटकं या सामन्याचा टर्निंग पॉइंट असेल सिद्धिक भावे सर बिलकुल जो पटकथा है जो क्लाइमैक्स है या तो राजू भोगा के दो और या तो साइंस की बल्लेबाजी लिखेंगी लेफ्ट आर्म राउंड स्टम्प्स पहली गेंद मिस टाइम स्ट्रोक है क्या पहुंच पाएंगे ओ oh, हो oh, बहुत बढ़िया कोशिश सूरज कहने के काफी दूर से आए थे लेकिन हाथों से गेंद छिटक गई हे सूरज खेळण्याच्या हातामध्ये काय होतं शेवटपर्यंत प्रयत्न करणं हातात होते आणि शेवटपर्यपर्यंत प्रयत्न केले होते आणि शेवटी मात्र असफल ठरला होता एकतीस रन हो चुके राजू भोगा अक्षय पाटील फुल फुलटॉस गेंद हवा में उछाल दिया है वैभव नीचे आ रहे है गलती नहीं की और राजू ने आखिरकार अपनी टीम के लिए पहिला विकेट लिया देखिए अगर हम बात करें गेंदबाजी की सूरज जोशी के नाम ये रिकॉर्ड है कि 2011-12 के, के सत्र में लगातार सात मरतबा बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे पिछले तीन जो सीज़न रहे उसमें बॉलर ऑफ द ईयर सिल्वर आर्म्स पाइनियर के उसामा रहे लेकिन ये नहीं भूलना चाहिए कि 2003, 2004 और 2005 हज़ार कप के लगातार तीनो मार्तबा बेस्ट बॉलर राजू बोगार आहे मित्रों ही स्पर्धा वडूनगर गावच्या पावनभूमीत खेळवली जाते स्वर्गीय रघुनाथ क्रीडानगरीमध्ये स्थानिक संघ जरी नसला तरी मात्र स्थानिक प्रेक्षक वडूनगर आणि वडगर गावचे बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत आजी माझी ग्रामपंचायत सदस्य आजी माझे सरपंच उपसरपंच या ठिकाणी आले असतील या क्रीडानगरीमध्ये दाखल झाले असतील तर मी विनंती करेन रिअन एंटरप्राइजेस वडगर यांच्या वतीने की आपण या व्यासपीठावरून व्यासपीठाची शोभा वाढवायची अभि हमारे तमाम स्टँड पॅक हो चुके और नीचे दरखतो कर रहे हैं दर्शक राजू भोगा लेफ्टाम आर्म राऊंड डी स्टार्म इस स्लॉग स्वीप ये जाएंगी मैदान के बाहर छह रन हालांकि शुभा दुमाल अक्सर कहते हैं कि आप आ गए हैं राजू भोगा बल्लेबाज सोचते हैं कि क्या होगा लेकिन यहां नंदन पाटिल तो कुछ अलग ही सोचे परंतु तो सिद्धिक भाबे सर आज का दिवस पूर्ण खेल अपन बगितर आज सर्वोत्कृष्ट स्लॉक फटका होता बिल्कुल वो भी अगेंस्ट स्विंग खेलना इतना आसान नहीं रहता है जब गेंदे उनकी टिप्पा खाने के बाद काफी स्किट होती है नंदन पाटिल ने भी तय कर लिया है जो होगा सो होगा स्विच हिट करने की कोशिश रन के लिए निकल पड़े हैं बाई का इशारा चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं बल्कि चुरा लिया है तुमने जो रन को एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ अड़तीस पे पहुंचा है प्लस पॉइंट ये जाता है साइंस कारबाओं के पास क्यों उनके पास बल्लेबाज नौ बाकी और जब आपके पास नौ बल्लेबाज रहते हैं आपको लाइसेंस मिल जाता है रिस्क लेने का राजू भोगा लेफ्ट आर्म राउंड स्टम्प्स ओ इस नो बॉल है ओवर स्टैपिंग कर बैठे हैं इसे कहते हैं दुष्काला तेरवा महीना गरीबी में आटा गिला क्योंकि बहुत क्रूशल मोमेंट पे मैच चल रहा है और इस स्थिति में इस तरह की गेंदबाजी मानो अपने पैरों पे कुलारी मारने के बराबर है दो रन से स्कोर चालीस ज्यादा गोलंदाजा सर्वत जास्त भरोसा होता ट्रम्पकार गोलंदाज है गोलंदाजी अपन पहतो है देखिए इस सीजन का जो सिटी क्रिकेट का फॉर्मेट है आप एक गेंदबाज से एक मैच जीत सकते हैं लेकिन आपको यूनिट चाहिए गेंदबाजी का बल्लेबाजी का और जूनियर खिलाड़ी ने अपने आप को प्रूव किया है बल्कि सीनियर खिलाड़ी कहीं ना कहीं पिछड़ रहे ऐसे पुढ़िल चंडू असल लेफ्ट आर्म राउंड स्टम्प इस मरता आप बढ़िया गेंद लेन गेंद थी स्लॉक करना चाहते थे बीट किया ऑफ स्टम्प के बाहर अच्छी वापसी राउंड आर्म गेंद थी राजू बोगा की जिसके लिए वो जाने जाते ये देखिए क्रीज के कोने से किया था स्कोर है चालीस रन फोर्टी छत्तीस चाहिए मैच अभी भी मेरा मानना है नेक टू नेट फाइट कट टू कट फुल टॉस गेन मिस टाइम मिस स्ट्रोक और ओ आप ये देखना है कि ये कैच छूटा है या फिर मैच छूटा है कौन थे वहाँ पर देवा ने कैच छोड़ा है ओवर समाप्त होते हुए तीन कुल स्कोर है इकतालीस प्रणय पाटिल को जीवनदान नंदन पाटिल को मिला है जो महंगा भी पड़ सकता है और तीन ओवर में जीतने के लिए जो रन चाहिए वो है पैंतीस देखना है कि क्या जॉय कुमार एंजॉय करने के लिए कोई ऐसा ट्रम्प कार्ड लाती है जो गेंदबाजी में चमके क्या होगा इस मैच का नतीजा आइए सुनते हैं कवि और कमेंटेटर नैनेश्वर चिकने से थैंक यू बाबे सर अपन पाता है स्वर्गीय दादा स्मृति चषक बीस इक्कीस मित्रों रिहान एंटरप्राइजेस वडकर यांच्या वतीने दुपारच्या सत्रामध्ये मी सर्व रसिकांचा हार्दिक स्वागत करतो आहे तीन षटक झालेले आहेत आतापर्यंत एक्केचाळीस धावा केलेल्या आहेत जयकुमार संघाच्या विरुद्ध सायस्फोट खारबाव संघाने अठरा चेंडू अणू आणि अजूनही पस्तीस धावांची आवश्यकता आहे काल जर शेवटचा सा सामना आपण बघितला असता तर धनेश इलेव्हन संघाने जे प्रोफेशनल खेळ केला अतिशय कारण पहिल्या तीन चार षटकामध्ये फक्त तेतीस धावा धावपल करावं लागलेल्या होत्या त्यानंतर त्यांना जिंकण्यासाठी दोन षटकामध्ये सदोतीस धावांची आवश्यकता होती आणि शेवटच्या षटकाचा जर विचार केला तर शेवटच्या षटकामध्ये या संघाने एकवीस धावा कुठून काढल्या कुठेही या संघावर प्रेशर दिसला नाही कुठेही फलंदाजी करताना गोंधळ दिसला नव्हता अगदी प्रोफेशनलरित्या या संघाने विजय संपादन केला होता आणि आम्ही मागच्या वर्षी पंधरा स्पर्धा का जिंकल्या याचं उदाहरण पेश केलं होतं आणि तसाच खेळ करावा लागेल प्रोफेशनल खेळ करावा लागेल जर सामना जिंकायचा असेल तीन षटक आहेत अठरा चेंडू आहेत पस्तीस धावांची अजूनही आवश्यकता आहे सुरेश केनेला गोलंदाजीसाठी बोलव बोलवलेलं आहे बघूया आपण जिल्हा परिषद केंद्रशाला एन्डकडून गोलंदाजी करतो आहे वडूनोगर एनकडून गोलंदाजी करतो आहे गोलंदाज सुरेश केने क्षेत्ररक्षण फैलावलेलं असलं तरी चार क्षेत्ररक्षक हे थटीआट सर्कलमध्ये असतील त्यामध्ये शॉर्ट फाईन लेग आपण पाहतोय शॉर्ट थर्ड मॅन पॉईंट गलीकडे थोडा झुकलेला आहे त्यानंतर एक्स्ट्रा कवर डीप कवर लाँग ऑफ लाँग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग असे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे दनदन पाटीलसाठी गोलंदाजी करू करेल सूरज केने पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे कुठला क्षेत्रक्षक येतो आहे का चेंडूखाली नाही नो लँड लँडमध्ये चेंडू भरतो आहे मात्र मिळतील दोन धावा नंतर पाटीलच्या खात्यामध्ये दोन धावा साई स्पोर्ट खारबाव संघाच्या खात्यामध्ये दोन धावा धावसंख्या दोन ने पुढे सरकेल धावसंख्या होईल ती त्रेचाळीस चाली। त्रे देखील नंदन पाटील बल्लेबाजी भी अच्छी कर रहे हैं लेकिन किस्मत का भी सहारा कई शॉट उनके फील्डरों से आगे गिरे उनको जीवनदान लेकिन आ, दिस इज द पार्ट ऑफ गेम ये क्रिकेट का हिस्सा है ना कि इंसिडेंस ऑफ गेम वैयक्तिक सोळा धावा करून नंदन पाटील खेळतोय सूरज एकदा सज्ज खुलटप्याचा चेंडू नक्कीच चेंडूला खेळण्यात असमर्थ झालेला आहे फलंदाज आणि याच बरोबर धावबाद नंदन पाटील ए, ए, आदळला धावबादच्या रूपाने नंदन पाटील या ठिकाणी बाद होतोय सलामी आला होता वैयक्तिक सोळा धावा केलेले आहेत आणि सोळा धावा करून बाद झालेले धावसंख्या त्रेचाळीसवर वर अजूनही उर्वरित सोळा चेंडूमध्ये अजूनही तेहतीस धावांची आवश्यकता देखिए सूरज केने इस ओवर में बहुत खूबसूरत गेंदबाजी पहला ओवर भी अच्छा किया था और जब रन नहीं बनते तो बैट्समैन ये नहीं देखता की गेंद गई सूरज यावेळी मात्र खोल टप्प्याचा चेंडू खेळून काढलेला आहे पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय चेंडूची फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते धाव मात्र एका एका धावने पुढे सरकते धावसंख्या होते चौरेचाळीस अब हम कह सकते हैं कि मॅच काफी करीब जा रहा है ऐसा लग रहा है कि मॅच आखरी गेंद तक भी जा सकता है यस yes, करण पाटील खेलपट्टीवर आलेले प्रणय आणि करण ही जोडी खेलपट्टीवर आहे नंदन पाटील अक्षय पाटील ही सलामीची जोडी डकआउटच्या आश्रयाला गेलेली आहे शॉर्ट चेंडू मात्र तितका शॉर्ट नव्हता पुल करणे इतका शॉर्ट चेंडू नव्हता अतिशय तेज तरार फास्टर चेंडू लेक इशार होता लेग बायचा इशारा होतो पंच अजीम अम्दुल्ले यांचा या एका अतिरिक्त धावेने धावसंख्या झालेली ती पंचेचाळीस अजूनही एकतीस धावांची आवश्यकता रक्षा दिवेकर चेंडू किती चे चौदा चेंडू आणि अजूनही एकतीस धावांची आवश्यकता आहे यू आर वॉचिंग व्हेरी टफ इनकाउंटर बिटवीन जॉय कुमार कर्सन फ्लोरे फॅम टीम अँड महेंद्र पाटील फॅम टीम सायन्स स्पोर्ट खारबा वॉट अ मॅच लास्ट क्वार्टर फायनल सूरज केने राईव्ह केलेला चेंडूला ओहो प्रेक्षक बनतोय फक्त क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक चेंडू जातोय सी मारेशीच्या बाहेर प्रेक्षणी फटका चौकार ग्रेट शॉट लुक एट दैट फर्मली ओवरहेड ऑफ द एक्स्ट्रा कवर कपल अप मान क्रॉस द एक्स्ट्रा कवर बाउंड्री फॉर फोर डिलाइटफुल पॉवर बॅक स्ट्रोक फ्रॉम करण पाटील एकोणपन्नास धावा धावफलकावर लागलेले आहेत जिंकण्याचा जर विचार केला तर अजूनही सत्तावीस धावांची आवश्यकता तेरा चेंडू सत्तावीस धावा शॉर्ट पीच चेंडू पुल केलेला आहे मात्र पॉवरफुल नाही शेतरक्षक चेंडू खाली येस जावं लागेल करण पाटील याला डगआउट मध्ये नैनेश्वर आज वड़गर के शो में कोई किसी को बुलाए तो छोड़ के कहाँ से जाएगा अगली बराबर है आज छवीस जानवरी पर्व आए यानी सुट्टी है सार्वजनिक सुट्टी यानी इतने मात्र प्रेक्षकों संख्या वाढ़ी है देखिए मैच बहुत अच्छी स्थिति में आ चुका है चार ओवर की समाप्ति पर उनपचास रन बने साइंस खारबाओं के और दो ओवर में सत्तावीस रन चाहिए ये जो ओवर है ना ये अपने आप में एक ओवर है क्योंकि ये से तय हो कि की किस करवट कडवट रहा है कौन सी टीम माऊली से सेमीफाइनल में भिड़ने जा रही सामाजिक कार्यकर्ते देवराजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपलं हार्दिक स्वागत आहे सुस्वागतम मात्र बघा सिद्धिक बाबे सर इजी ही आ, ला 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 पार्टील, 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 जी स्पर्धा झाली या स्पर्धेमध्ये आपण सर्व काही बघितलं आणि ही स्पर्धा स्पर्धा मित्र माने एक सक्सेसफुल स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली प्रमोद पाटील भाऊ पाटील एवढं जोडी त्यानंतर राकेश पाटील साहिल पाटील दर्शन पाटील सूरज केने परेश पाटील आणि उमेश तरे यांनी जी मेहनत घेतली होती ती मेहनत फळाला आलेली इसके बाद पहिला सेमीफायनल ज्या पे टॉस जिंक जीता है रईस बिल्डर एंड डेवलपर ने धनेश कु को बल्लेबाजी की दावत दी बारह चंडू सत्तावीस दावा राजू राउंड पहला भोगलाप स्वीप का प्रयत्न किया चकून शॉर्ट फाइनल केंडू गेला एक दाव बाईक चारूपा ने अली कमाल की गेंद थी काफी तेज रफ्तार गेंद थी और बैट्समैन समझ ही नहीं पाए थे हालांकि करेश मात्रे भी उस गेंद पे गे, देखिए क्या गेंदबाजी हो अजूनही राजू भोगाचा जो स्पीड आहे तो कमी झालेला नाहीये वेग जो आहे तो गोलंदाजीचा कमी झालेला नाहीये भोगा वन्स अगेन्स लेफ्टरा पाटील साठी ह्यावेळी मात्र फुलटॉ चेंडू स्वांग किल्ला चेंडूला बघायचा आहे चेंडू, चेंडू दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये मात्र चांगले क्षेत्ररक्षण जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहतोय दोन दवा पूर्ण कमाल का क्रिकेट हो रहा है बहुत अच्छा ड्राइव था और रिले फील्डिंग का नज़ारा वैभव ने एक ही एक एक्शन में फेंका सूरज के पास लेकिन दो रन पूरे किए अब गेंदे बची है दस और रन चाहिए चौबीस वॉट अ मैच दह चेंडू चौबीस धवन की अजूनी आवश्यकता कहा घड़ू सकता प्रणय पाटिल वो एक तीन धवन ओवर खेलते हैं फुलटॉस चेंडू।, चेंडू चेंडूला खेळून काढलेला आहे लेग क्षेत्रामध्ये झेल मात्र झालेला आहे धावेचा प्रयत्न होतोय दोन धावा तर पूर्ण केल्या आहेत पंचांकडून रिव्ह्यू देखिए कॅच पे अंजाम दिया गया लेकिन रिव्ह्यू लिए मांगा गया है हमारे तिसरे अंपायर शकील गुट्टी आरे बीमार केली वय बीमार गेंद नो बॉल आहे अम्पायर का है, बीमार आहे है। दोन दवा पळून काढलेले आहेत आणि एक नो म्हणजे अशा प्रकारे तीन दवा या चेंडूवर मिळतील तो बल्लेबाजी करने वाली टीम का रिव्यू बचा रहेगा क्योंकि ये रिव्यू सफल हो गया है देखना है वहाँ पे क्या चर्चा चल चर रही है आयोजक आपण हस्तक्षेप करा नक्कीच व्यवधान थोडंसं क्रिकेटमध्ये आलेलं आहे तोपर्यंत मित्र मी आपल्यापर्यंत आम्हाला ज्या दानशूर दात्यांनी मदत केली त्या दानशूर दात्यांची यादी पोहचवतोय सन्मान्य पंडितजी बालाराम पाटील उद्योगपती कुकसे यांच्याकडून पहिलं आणि द्वितीय क्रमांकाचं रोख पारितोषिक रोख रक्कम आम्हाला प्रदान झालेली आहे प्रथम द्वितीय आणि तृतीय आणि चतुर्थ ट्रॉफी हार्दिका ट्रान्सपोर्ट प्रोप्रायटर दिनेश मगन जोशी हे शनिवार बाबा परिवाराशी जुळलेले आहेत त्यानंतर प्रो प्रोपरायटर तनय विनोद पाटील वडगर यांच्याकडून हे पारितोषिक आम्हाला प्रदान झालेले आहेत मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी विशाल सदाशिव वाघवील आमचे जवळचे मित्र आहेत उद्योगपती आहेत विशाल सदाशिव पाटील वाघवील त्यानंतर सन्मान चिन्ह ट्रॉफी तुषार गौतम पाटील समाजसेवक वडगर तसेच पप्पू बालाराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री बालाराम सकाराम पाटील समाजसेवक वडगर यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज हे चषक आम्हाला बहाल झालेले आहेत मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी कैलासवाशी दशरथ साधू पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती सुमन दशरथ पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज आम्हाला प्रदान झालेले आहे कलास अरुणा अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री दीपक अनंत पाटील याचकडून मॅन ऑफ द सीरीज एल ई डी टी व्ही त्यानंतर श्री नवनाथ केशव पाटील समाजसेवक डुंगे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी कूलर प्रदान केलेले आहेत सर्व दानशूर दात्यांचे आर्थिक रूपाने आणि वस्तुरूपाने ज्याही दानशूर दात्यांनी आम्हाला मदत केली त्या सर्व दानशूर दात्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय स्वर्गीय विनोद दादा स्मृती चषक वीस एकवीस आयोजक रियान एंटरप्राईजेस वडगर यांच्या वतीने पण तो शेवटचा निर्णय जो आपण आहे तो सांगायचा आहे धावा किती येतील थी फक्त एक धाव वन प्लस वन येस वन प्लस वन अशा दोन धावा या ठिकाणी मिळतील दोन धावा आलेल्या आहेत आणि धावा संख्या धावसंख्या झालेली चौपन्न अजूनही बावीस धावांची आवश्यकता आहे पंचांनी शेवटचा कॉल केलेला आहे वन प्लस वन दोन धावा आलेल्या आहेत यस पुढील चेंडू फ्रीट असेल पुढील चेंडू फ्रीट राजू बोगा वन्स अगेन हर्षद पाटील साठी शहाट चेंडू हो हो तेच तरार चेंडू यष्टीरक्षक चूक करतोय आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाज उचलतील एक धाव पूर्ण करतील लेख बायच्या ही एक धाव आली एका धावीने धावसंख्या पुढे सरकेल धावसंख्या होईल ती पंचावन्न अजूनही जिंकण्याचा जर विचार केला एकवीस धावा नऊ चेंडू आणि एकवीस जावांची आवश्यकता आहे म्हणजे तीन ची सरासरी प्रत्येक चेंडूवर यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे सरळ आमच्या समालोचन कक्षामध्ये आणि आयुष्यातील पहिला झेल घेण्यास असमर्थ झालेला सिद्धिक बाबे सर अतिशय उत्कृष्ट फायदा आपण पाहू शकता बॉटम यांचा चांगला वापर आणि वंडर बॉब याच्या बॅटला चेंडू लागतोय सीमाच्या बाहेर पाहायला मिळतोय वंडर बॉब खारभाव प्रणय पाटील याच्या बॅटमधून निघालेला वंडरफुल सिक्सर आणि सिद्धिक बावे सरांनी आणि शंभर रुपयाचा वर्तुषिक मात्र इथे गमावलेला आहे आय थिंक उन्होंने बचपन में क्रिकेट नाही केला होगा धावसंख्या सहाने वाढते एकसष्ट एकसष्ट धावा धावपाल दा लागलेले आहेत हो हो यावेळी मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा एषी रक्षक चूक करतोय पंचांचा इशारा बाहीतचा येतोय अवांतर धावांची जास्त रतीब मिळालेला आहे साईस्फोट खरबाव संघाला धावसंख्या एक पुढे सरकलेली धावसंख्या झालेली बासष्ट शहात्तर धावा करायच्यात म्हणे म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही चौदा धावांची आवश्यकता नक्की जास्टीच्या जा जा मागे थोडंसं खराब वा एरक्षक आपल्याला पाहायला मिळालेलं आहे खूप निराश आपण पाहतोय मागच्या चेंडूला चेंडूला मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे विभागाने एक धाव पूर्ण केलेले आहे दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय दुसरी धाव घेताना यस फलंदाज सक्सेसफुल झालेला आहे दोन धावा पूर्ण आणि दोन धावाने धावसंख्या पुढे सरकेल धावसंख्या होईल ती चौसष्ट सहा चेंडू बारा धावांची चे आवश्यकता वाढ मॅच आहे तुम्हाला सर नक्कीच अतिशय उत्कृष्ट रंगदार लढत पाहायला मिळत आहे सामना ज्याप्रमाणे हवा होता त्याप्रमाणे सामना पाहायला मिळतोय आता समीकरण आपल्याला पाहायला मिळतं धावपलकर अर्धा डझन चेंडू आहेत आणि तब्बल एक डझन धावांची आवश्यकता आहे या सर डझन आणि अर्धा डझनचा हिसाब आहे मात्र बरेच डझन प्रेक्षक इथे उपस्थित झालेले आहेत सर्व प्रेक्षकांचा हार्दिक स्वागत करते कारण खेळ कुठलाही असं सर प्रेक्षक नसलंय तर खेळाडूंनाही स्फूर्ती मिळत नाही आहे या ठिकाणी जेही प्रेक्षक उपस्थित झालेले आहेत त्या सर्व प्रेक्षकांचे आभार मानूया नक्कीच क्रिकेट दर्दी म्हणूनच या स्पर्धेला आहे प्रेक्षकांची गर्दी माझ्या माझ्या माझ्याजवळील आज सुभाष सर आहेत नक्कीच त्यांच्याबद्दल मी म्हणेन हरेश पांड्या यांच्या अंदाजामध्ये कॉर्पोरेट दुनिया में अंबानी मालामाल बॉलिवूड मे बिग बिग की कमाल टेस्ट क्रिकेट में राहणे की धमाल और भिवंडी कॉमेट्री मे सुभाष धुमाल का धमाल खूप खूप खुँ धन्यवाद ज्ञानेश्वर सर जे अतिशय उत्कृषक कवी आहेत आणि त्यांचा अजिंक्य राहणे यांच्यावर आर्टिकल खूप सध्या गाजतोय सहा चेंडू बारा धावांची आवश्यकता अजूनही सामना संपलेला नाही आहे तर कालचा जर सामना बघितला मोटिवेशन पण सामना होता तुमच्या हातामध्ये जेव्हा काहीही करायला नसतं एकच गोष्ट असते प्रयत्न करणं आणि काल बघितलं धनेश लेवन संघाने जे प्रयत्न केले होते अफलातून प्रयत्न शेवटच्या षटकामध्ये नक्कीच जा प्रयत्न करावे लागतील ला। कारण मित्रांनो कॅलेंडर फक्त तारीख बदलते परंतु एक दिवस अशी तारीख येते जी कॅलेंडरलाच बदलून टाकते म्हणून संयम ठेवा वेळ प्रत्येकाच येते मेहनत करत राहा यस मात्र मेहनतीचं फळ इथे कोणाला मिळते कोण जास्त मेहनत करतोय कोण जास्त संयम ठेवतोय आणि कुठला संघ सेमीफायनलमध्ये पोहोचतो आहे हे बघूया किशन मात्रे याच्याकडे गोलंदाजी सोपवलेली आहे क्षेत्ररक्षण बघूया कशाप्रकारे प्रकारे सजवलेले शॉर्ट ले फाईन लेग आहे शॉर्ट थर्डमॅन आहे पॉईंट त्यानंतर डीप एक्स्ट्रा कवरेवर एक क्षेत्ररक्षक त्यानंतर लॉंग ऑफ वाईड ऑफ लाँग ऑन मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग पहिला चेंडू तेच तर चेंडू आउट एज आणि पहिल्या चेंडूवर मोठा धक्का नक्कीच पुन्हा एकदा काने नेहमी आपण पाहतोय पहिल्या चेंडूला विकेट प्राप्त करतोय गोलंदाज किशन मांत्रे आणि वंडर वर्ल्फ वा खारबाव प्रणय पाटील यांची गेले संपुष्टात आता मात्र पाच चेंडू आणि पाच मध्ये बारा धावांची आवश्यकता आहे अतिशय उत्कृष्ट रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच कोशिश करावी लागेल मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात आहे हम कोशिशही न करे ये तो गलत बात आहे अगदी बरोबर आहे प्रयत्न प्रयत्न अतिशय महत्वाचे आहेत बघा प्रयत्न केलं पहिल्या चेंडूवर किशन म्हात्रेने आणि प्रयत्नांती परमेश्वर पहिलाच फलंदाज बाद करण्याची संधी मिळाली आणि ती त्या संधीचं सोनं केलं किशन म्हात्रेने आणि दोन्ही संघासाठी मी हेही सांगू इच्छितो होतो की जितण्याचे पहिले जीत पहिले हार कभी नाही मानली जाई कारण अजूनही सामना संपलेला नाही तुमची हार तेव्हाच होते जेव्हा तुम्ही मनाने हरता आणि मनाने हरलेला योद्धा कधीही उभा राहू हो शकत नाही किशन म्हात्रे त्याच्या पहिल्या चेंडूवर घडी बाद झाल्यानंतर कहाणीमा कहाणीमे आणखी ट्विस्ट आलेलं आहे पाच चेंडू बारा धावांची आवश्यकता हो आहे प्रेक्षकांचं मात्र फुल एंटरटेनमेंट झालेलं आहे सुभाष तुम्हाला सर नक्कीच प्रेक्षकांनी खूप एन्जॉय केलेलं आहे हे चषक करणं अगदी पहिल्याच दिवसापासून पहिल्याच सामन्यापासून आणि पहिल्याच चेंडूपासून अनेक प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळाले आहेत आज आपण पाहतो सुट्टीचा दिवस आहे प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिनी या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवशी आपण पाहतोय अगदी आमचे फ्रेशक जे स्टँड आहेत ते खचाखच भरलेले आहेत आणि व्याय पीठाईजोरा मान्यवरांची मांदेलीही आपण पाहायला मिळते कारण अनेक मान्यवरे उपस्थित झालेले आहेत त्याला खेळ सुरू करायचं आहे जास्त वेळ घेऊ नका जरी आपल्याकडे भरपूर वेळ असला तरी सुद्धा वेळेच्या बाबतीत आम्हाला सहकार्य करा कारण क्रिकेट असा खेळ आहे जो वेळेवर खेळणं अतिशय महत्वाचं आहे पाच चेंडू बारा धावांची अजूनही आवश्यकता नवीन फलंदाज रन मशीन ऑफ टेंबवली कुमार भोईर येतोय शाईकला दुसरा इंडला आपण पाहतोय लॉयन हॉट ऑफ टेंबवली हाही टेंबिवलीचा खेळाडू आहे हर्षद पाटील यास आताच मात्र म्हणावं लागेल कुमार तुमार आणि कुमारला कमीत कमी दोन षटकार तरी पेश करावे लागतील पाच चेंडू बारा धावांची आवश्यकता पाच चेंडू आणि बारा धावा हे समीकरण धावपलकडे पाहायला मिळते किशन यावेळी मात्र अंदर रायस केलेला चेंडू क्षेत्रक्षकाडे येस आणखी एक फलंदाज बाद कुमारने कुमारचा झेल पकडलेला आहे सुभाष धुमाल सर जैसे भगवान किशन आपली बासुरी पे ही नचात था, था। वैसे वैसे कहना पडेगा की कि किशन आपली गेंदबाजी पे या पे बल्लेबाजो नचा रहे नवीन फलंदाज महेश ठाकरे येतोय काल ग्रामीण क्रिकेटमधले एक नवीन विक्रम आपल्याला पाहायला मिळतो सागर ठाकरे आणि महेश ठाकरे यांच्या नावे काल चेषकामध्ये तब्बल पंच्याण्णव धावांची भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळत होती आणि आकडे चेंडूमध्ये पन्नास धावा सागर ठाकरे यांनी झळकवल्या त्या महेश ठाकरेसह पंचन पंचावन्नचे भागीदारी आपल्याला ते पाहूया सिटी क्रिकेटमध्ये महेश ठाकरे कशा प्रकारे प्रदर्शन करतोय नाही नक्की आता मात्र फॉर्मेट वेगळा आहे प्रत्येक दिवस वेगळा असतो प्रत्येक मॅच वेगळी असते किशन मात्र आहे ऑन हॅट्रिक यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेले आहे नक्कीच फायन क्षेत्रामध्ये चेंडू जाईल का धावसंख्या चारने वाढते चौकार ज्या चौकाराची होती नित्यांत साईज स्पोर्ट्स खारभाव संघाला आणि चौकार आपण पाहतोय तो हर्षद पाटील धावसंख्या चारने वाढते धावसंख्या चारने वाढून झालेली आहे ती अडसष्ट धावा आता मात्र समीकरण इन मिन तीन चेंडू शिल्लक आहेत आणि तीन चेंडू मध्ये आठ धावांची आवश्यकता आहे लकी चौकार येतोय हर्षद पाटीलच्या बॅटमधून या चार धावांनी धावसंख्या पुढे सारखे धावसंख्या होईल ती अडुसष्ट अजूनही तीन चेंडू आठ धावांची चे आवश्यकता हो आहे परंतु एक चांगला सामना बघायला मिळाला सुभाष धुमाल सर कारण दोन्ही संघांनी चांगले प्रयत्न केले नक्कीच प्रयत्न ती परमेश्वर आपण पाहतोय आणि प्रयत्न दोन्ही संघाकडून केले जात आहेत किशन मात्रे टू हर्षद पाटील ह्यावेळी मात्र चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता शॉर्ट फायन लेगमध्ये राजू बोगा आहे एक धाव मिळेल धावसंख्या एकने पुढे सारखेल धावसंख्या होईल ती एकोणसत्तर दोन चेंडू आता मात्र सात धावांची आवश्यकता आहे दोन चेंडूने सात धावा समीकरण पहिले प्रत्येक चेंडूनंतर बदललं जाते दोन्ही संघाच्या जा दृष्टीने महत्त्वाचा सामना आहे कारण आपण बघतो एका बाजूला फोर्स हारभाव ज्यांना जिंकणे जरूर तर दुसऱ्या बाजूला कुमार टेमगर संघाला हार नसेल मंजूर हे सामना जर टाय झाला तर आपण सुपर ओव्हर पाहू शकतो किशन हो हो खाली राहणारा चेंडू बघायचं आहे काय घडलंय निघून जातो यष्टीरक्षकाकडे चेंडू एक सुरेख तेच तर चेंडू आता मात्र एक चेंडू आणि इक्वल साठी नक्कीच गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे कारण षटकर जर खेचला तर हा सामना टाय होईल टाय होईल परंतु या चेंडूवर काय होईल नक्कीच टाय फिश होतंही का पाहूया कोणत्या टीमचा टायट फिश होईल या स्पर्धेमधून याचं उत्तर या चेंडूनंतर आपल्याला मिळेल बी पी एल स्पर्धेमध्ये बाला तरे याने गोल्डन षटकाराने आपल्या संघाला नक्कीच सामना बरोबरच सोडून दिला होता सिटी क्रिकेटमध्ये अजूनही गोल्डन षटकार पाहायला मिळाला नाही गोल्डन चौकार नक्कीच सचिन गायकवाड यांनी लावलेला आहे नक्कीच गेल्या वर्षी सुभाष ठाकरे याने षटकार ठोकून सामना बरोबरीत सोडवला होता टाय सामना आपल्याला पाहायला होता आणि ते टाय सामना होतोय का पाहायचा आहे महेश ठाकरे दरम्यान स्ट्राईकला आता मात्र समोर महेश ठाकरे किशन टू महेश यावेळी मात्र चेंडू हवेत नाही नो नोमॅन्समध्ये चेंडू पडेल का येल घेतोय आणि अशा प्रकारे विजय संपादन करतो कुमार संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन जॉय कुमार हार्दिक अभिनंदन करसनजी फुलोरे अँड लक हार्ड लक हार्ड लक साईश कारभाव लक, लक महेंद्रजी पाटील तर चौथा संघ आपण पाहतोय सेमीफायनलमध्ये धडक मारणारा करसन फुलोरे यांचा जयकुमार अभिनंदन असन जयकुमार टेमकर अभिनंदन कन्सर्न टेम फुलोरे हार्ड लक महेंद्र पाटील अँड हार्ड का महें साई स्पोर्ट्स खारबाव तर या सामन्यातील मेहनत ऑफ द मॅच भिवंडी क्रिकेटमधील चोवीस कॅरेट सोने ओनली वन सूरज केने सूरज केने ठरला आहे या सामन्याचा सामना अतिशय उत्कृष्ट फलंदाजी धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं होतं सलामीला येऊन आणि पावट्याच्या षटकामध्ये फक्त ना फक्त सात धावा खर्च केले होते एकंदरीत पंधरा धावा खर्च करून ना दोन स्पेलमध्ये एक विकेटही प्राप्त केलं होता ऑलराऊंडर प्रदर्शन ना आपण बघतोय तालुका रक्मातीलला सुपर डिपर ऑलराऊंडर सूरज किने सन ऑफ गोडसई क्रिकेट ठरला था। या सामन्याचा सामनावीर मनवे कक्षामध्ये उपस्थित